नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब शिंदे पुन्हा एकदा तुमच्या समोर हजर आहे एका नवीन कथेसह। जी कथा तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतरंगामध्ये नवीन जोश तर पैदा करेलच, शिवाय तुमच्या जगण्याची दिशा सुद्धा बदलून टाकेल। माझी आजची कथा एका शिक्षक परिवाराची आहे, ज्याच्यामध्ये एक शिक्षक, त्याची बायको आणि दोन मुलं अगदी आनंदाने राहत होती। त्या शिक्षकाच्या घरी रोज एक सकाळी पेपर यायचा। एक लहान मुलगा तो पेपर घेऊन यायचा, दाराच्या कडीला पेपर अडकवायचा, दाराची कडी वाजवायचा आणि जाताना खिडकीतून आवाज मारायचा, माई पेपर टाकलाय हा। हा त्याचा रोजचा दिनक्रम चालू होता। शिक्षकाच्या बायकोला खरं तर त्याची सवयच लागली होती। भाल्यापाटे यायचं, दाराची कडी वाजवायची, कडीला पेपर अडकवायचा आणि जाताना खिडकीतून आवाज मारायचा, माई पेपर टाकलाय हा। एके दिवशी दाराची कडी वाजली, दाराला पेपर अडकवल्याचा आवाज आला, परंतु खिडकीतून तो आवाज आला नाही की माई पेपर टाकलाय हा। शिक्षकाच्या बायकोला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं। न राहून तिने नवऱ्याला विचारलं, अहो ऐकलं का, रोज एक मुलगा येतो पेपर टाकण्यासाठी, तो दाराच्या कडीला पेपर अडकवतो आणि जाताना खिडकीतून आवाज देतो, माई पेपर टाकलाय हा, परंतु आज तो आवाज आला नाही। शिक्षक म्हणाले, मग असू दे ना, पेपर आला हे महत्त्वाचं आपल्यासाठी, तो कुणी टाकला काय टाकला याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही। प्लीज जरा बघा ना, तो मुलगाच का आला नाही, चौकशी करा ना। अगं तू वेडी आहेस का, त्याचा आपला काय संबंध? ती म्हणाली, अहो तुम्ही सकाळी झोपलेले असता, भल्यापाटे मी उठून घरातली कामं आवरत असते, आज कितीतरी महिने झालं तो रोज सकाळी येतो, दाराच्या कडीला पेपर अडकवतो आणि जाताना खिडकीतून आवाज मारतो, माई पेपर टाकलाय हं, आणि मला सवय झाली हो का कुणा स्टॉक, परंतु माझ्या मनामध्ये एक हुरहुर लागली, प्लीज जरा चौकशी करा ना। शिक्षकांचा नाविलाज झाला, त्यानं डायरी काढली आणि डायरीमधून त्या पेपरवाल्याचा फोन घेऊन त्याला फोन लावला। तो पेपरवाला म्हणाला, दादा का कुणा स्टॉक, परंतु मुलगा आज आला नाही म्हणून मी दुसऱ्या मुलाला पाठवलं। शिक्षक म्हणाले, ठीक आहे तुझी खात्री पटली, चल आवर कामं। शिक्षकाची बायको बराच वेळ कामामध्ये मग्न झाली, परंतु आज का कुणा स्टॉक तिचं मन कामामध्ये लागत नव्हतं। तिनं पुन्हा एकदा शिक्षकांना विचारलं, अहो ऐकलं का, त्याच्या घरचा नंबर असेल तर घ्या ना पेपरवाल्याकडून, नक्की बघूया तरी का आला नाही। शिक्षक म्हणाले, तुला ना एकदा एक खूळ लागलं ना ते डोक्यातून जातच नाही, बरं असू दे, तुझ्या एकदा मनाचं समाधान करून घे। त्याने पुन्हा त्या पेपरवाल्याला फोन लावला, त्याला विचारलं, त्या मुलाचा नंबर असेल तर देता का प्लीज? तो म्हणाला, नाही दादा त्या मुलाचा काही नंबर नाही माझ्याकडे, हां पण ज्यानं त्या मुलाला माझ्याकडे कामासाठी ठेवलं होतं त्याचा नंबर आहे, त्याचा नंबर मी तुम्हाला देऊ शकतो। त्याने त्याचा नंबर, त्या मुलाचा नंबर शिक्षकांना दिला। शिक्षकाने त्याच्या घरी फोन लावला, त्याला विचारलं, मुलगा का आला नाही, त्याचे आई वडील कुठे आहेत? तो म्हणाला, दादा तो मुलगा अनाथ आहे आणि काल संध्याकाळी त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्याला सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आहे। ते ऐकून शिक्षिकेला खूप वाईट वाटलं। ती म्हणाली, ऐका ना आपण प्लीज बघायला जाऊया ना। शिक्षक एकदम भडकले, तुला खूळ लागलं का, त्याला बघायला जायचं आपला काय संबंध, तो साधा आपल्या दारात पेपर टाकणारा एक मुलगा, त्यासाठी आपली एवढी आपुलकी का? ती म्हणाली, प्लीज माझा ऐका ना, का कुणा स्टॉक, पण त्या लहान मुलासाठी माझा जीव ओढतोय हो। शिक्षक म्हणाले, बरं बाई ठीक आहे, तू स्वयंपाकाचा आवर, माझा डबा भर, मी शाळेला जाताना तुला दवाखान्याजवळ सोडून जातो, तू त्याला भेट आणि येताना हवं तर रिक्षानं घरी। बायको एकदम खुश झाली, तिनं पटकन जेवणाचा डबा शिक्षकांचा भरला, त्यांच्या गाडीवरती पाठीमागं बसली आणि दवाखान्याजवळ गेली। शिक्षक त्याला दवाखान्यात सोडून निघून गेले, ती आतमध्ये गेली तर बेडवरती तो मुलगा पडला होता, त्याच्या कपड्याला रक्त लागलं होतं। ती जवळ गेली, अलगद त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, ज्यावेळी तिनं त्याच्या डोक्यावरती हात ठेवला मुलाच्या हातामध्ये थोडंसं कंपन झालं, तिनं तो हात कापणारा हात हातामध्ये धरला, मुलानं डोळं उघडलं। इतक्यात नर्स तिथं आल्या आणि त्याने विचारलं, तुम्ही याची आई का? पटकन तिच्या तोंडातून हो म्हणून कसं गेलं हे तिलाही समजलं नाही, ती म्हणाली, हो याची मी आईच आहे। नर्स म्हणाली, बरं झालं तुम्ही आलात, अहो कालपासून याच्याजवळ कोणीच नाही, हा एकटाच पडून राहिलाय, आता काळजी करण्याचं काही कारण नाही, याची तब्येत ठणठणीत बरी आहे, हां थोडासा ताप आहे, तुम्हाला जे औषध लिहून देतो ते औषध याला द्या, बस टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही। शिक्षकाची बायको मेडिकलमध्ये गेली, त्याने लिहिलं औषध घेऊन बाळाजवळ ठेवलं आणि बाळाचा निरोप घेतला।
तिने घरी जाऊन नवऱ्याला सगळी हकीकत सांगितली. ती म्हणाले, प्लीज तो अनाथ मुलगा आहे, आपण त्याच्यासाठी काहीतरी करूया ना प्लीज. माझी एक मनापासूनची तळमळ आहे. शिक्षकाचं सुद्धा काही चालत नव्हतं. तो म्हणे, ठीक आहे उद्या बोलवून घे त्याला. शिक्षकाने त्याला बोलवून घेतलं, त्याला विचारलं, तुला काय करायची इच्छा आहे? तो मुलगा म्हणाला, सर मला खूप इच्छा आहे शिकायची, मला काहीतरी मोठं व्हायचं आहे, मला काहीतरी करून दाखवायचं आहे, माझी खूप इच्छा आहे, परंतु माझी परिस्थिती नाही, माझ्याकडे पैसे नाहीत. शिक्षक म्हणाले, तू चिंता करू नको, तू उद्या ये, तुझं काम होऊन जाईल. दुसऱ्या दिवशी मुलगा पुन्हा त्यांच्या घरी आला. शिक्षकाने त्याला बसवलं, त्याच्या हातामध्ये लिफाफा दिला आणि एक पत्ता दिला. त्यांनी सांगितलं, तू शहरामध्ये या पत्त्यावरती जा, तिथे एक हॉस्टेल आहे, तिथं माझी बोलणी झालेली आहे, तुला शिक्षणाची काही अडचण येणार नाही, आणि हो याच्यामध्ये एवढं पैसा आहे की तुझं शालेय शिक्षण नक्कीच पूर्ण होईल. मुलानं हातामध्ये लिफाफा घेतला, तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, भरल्या डोळ्यानं त्यांनी दोघांचे पाय धरले आणि मुलगा निघून गेला. हां, जाताना तो पाठीमागून वळून 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 पाहत होता. दिवसामागून दिवस गेले, बरेच दिवस सरत गेले सरत गेले, आणि नितीन एक दिवस त्या शिक्षकांच्या घरावरती खेळ खेळला. सुट्टी दिवशी फिरायला जात असताना त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि शिक्षकांनी त्यांची दोन मुलं जाग्यावरती देवाघरी गेली. त्या बाईचा आधार तुटला, अगदी वेड्यासारखं झालं, तिला काय करायचं कळत नव्हतं. तिने ते गाव सोडून शहरामध्ये एका वृद्धाश्रममध्ये दाखल झाली. तिने ठरवलं, आपण आता उरलेलं आयुष्य लोकांच्या सेवेमध्येच घालवायचं. दिवसामागून दिवस गेले, दिवसामागून दिवस सरत गेले. वृद्धाश्रमामध्ये त्या म्हाताऱ्या लोकांची सेवा करत 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 आपण स्वतः कधी म्हाताऱ्या झालो हे तिलाही कळालं नाही. एक दिवस तिला अचानक चक्कर आली, खाली पडली, म्हणून बाजूच्या लोकांनी तिला दवाखान्यात नेलं. तिथल्या डॉक्टरने चिठ्ठी दिली, तिला सांगितलं, शहरामध्ये हा दवाखाना आहे, त्या ठिकाणी तुम्ही जावा, त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही चेक करून घ्या, मला वाटतं तुमच्या हार्टमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला असावा. ती शहरामधल्या दवाखान्यामध्ये गेली, दवाखान्यामध्ये नंबर लावला, सर्व मशीनमध्ये चेकिंग झालं. तिला सांगण्यात आलं की तुमच्या हार्टला ब्लॉकेज आहे आणि तुमची बायपास सर्जरी करावी लागणार आहे, आणि त्यासाठी ती इथं होणं शक्य नाही, त्यासाठी आम्हाला बाहेरून डॉक्टर बोलवावे लागणार आणि त्यासाठी कमीत कमी 2.5 लाख रुपये फी आहे. ती म्हणाली, अरे नवऱ्याच्या पेन्शनवरती कशी तरी जगणारी म्हातारी मी, माझ्याकडे एवढे पैसे कुठून येणार, आणि तसंही मला या ऑपरेशनची काही गरज नाही, कारण आता मला जगून करायचं तरी काय आहे, माझ्या जगामध्ये कोणीच नाही, माझं आयुष्य मी भरपूर जगलेले, जे काही असेल ते आता देवावरती. असं बोलणार इतक्या तिला पुन्हा चक्कर आली, पुन्हा खाली पडली, ती बेशुद्ध पडली, डोळे मिटले, पुन्हा त्या दवाखान्यामध्ये गडबड झाली. तिला उचलून स्ट्रेचरवरती घालून दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. तिला फक्त आवाज येत होता, तिला घेऊन चाललेला तिच्या कानामध्ये लोकांचा आवाज येत होता, अरे 2.5 लाख रुपये खर्च येणार आहे, या म्हातारीचं कोण बघणार, कुठून आली, पत्ता काढा, हे सर्व त्याच्यामध्ये चर्चा चालू होती. चर्चा चालू असतानाच हळूहळू हळूहळू बेशुद्ध पडली. ज्यावेळी ती म्हातारी शुद्धीवरती आली, एका बेडवरती झोपलेली होती, बाजूला नर्स होती, तिला विचारलं, अगं मला असं का झोपवलं आहे? ती म्हणाली, मावशी तुमचं ऑपरेशन झालं आहे हार्टचं, बायपास सर्जरी झाली, आणि हो आता टेन्शन घेण्यासारखं काहीच कारण नाही, तुम्ही पूर्णपणे ठणठणीत बरे झालात. आजी म्हणाली, पण मी सांगितलं होतं ना माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला या ऑपरेशनची काही गरज नाही. नर्स म्हणाल्या, डॉक्टर येतील, त्यांच्याशी बोला. थोड्याच वेळात डॉक्टर आले, आजीला पाहून म्हणाले, मावशी तुम्ही आता एकदम ठणठणीत बऱ्या झालात, टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही, तुमची तब्येत आता एकदम ओके आणि मस्त आहे. आजी म्हणाली, अरे बाळा काय गरज होती माझं ऑपरेशन करायची, खरंच माझ्याकडे इतके पैसे नाही आहेत. डॉक्टर आले, जवळ बसले, त्या मावशीचा हात हातामध्ये घेऊन डॉक्टर बोलला, माई तू आता ठणठणीत बरी आहेस, हेच माझ्यासाठी भरपूर काही आहे, आणि राहिला प्रश्न बिलाचा, ते तू कितीतरी वर्षापूर्वी एका अनाथ मुलाला, एका पेपर टाकणाऱ्या अनाथ मुलाला शालेय शिक्षणासाठी मदत करून कधीच भरून टाकलंयस. मावशीला पटकन सारं काही आठवलं, तिला तो स्पर्श ओळखीचा वाटला, तिला तो खिडकीतून माई पेपर टाकलाय हा असा आवाज देणारा मुखा पटकन आठवला, आणि तिने कडाडून मिठी मारली.
मित्रांनो लक्षात घ्या, आपण आत्ता जे कर्म करतो त्याचं फळ कधी कुठं आणि कसा ईश्वर देईल हे तुम्ही आम्ही सुद्धा सांगू शकत नाही मित्रांनो. त्यामुळे आत्ता आपण कर्म करत असताना, आपण एखाद्याला मदत करत असताना निस्वार्थी भावनेने करायला पाहिजे. त्याचं फळ आपण त्याच्याकडून अपेक्षा कधीच करू नका. त्याचं फळ तुम्हाला देव एक ना एक दिवस नक्की आणि नक्कीच देणार मित्रांनो. आणि हो मित्रांनो, तुम्हाला जर ही माझी कथा आवडली, तुम्हाला जर माझे व्हिडिओ खरोखर आवडत असले तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मला असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन द्या. आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो इतरांमध्ये शेअर करा. धन्यवाद.